नमस्कार सर्वांना, गणपतीच्या आणि पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच पोळा आणि गणपती सर सण हा हे लवकरच येत आहेत. त्यानिमित्तानं आपण कन्नड तालुक्यातील नाचलवेल कोपरवेल गाव आहे त्या गावामध्ये जे प्रसिद्ध मूर्तिकार आहे आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या, बैलांच्या मूर्त्या इथं तयार केल्या जातात म्हणून या ठिकाणी आज विशेष भेट म्हणून आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी कशा पद्धतीनं मूर्ती तयार केली जाते, त्या मूर्ती कशा घडवल्या जातात, त्यांना कलर कशा पद्धतीनं केले जातात, या सर्व सर्व ही जी काही पद्धत आहे जे आपण गणपतीमध्ये घरामध्ये गणपती आणल्याच्यानंतर आपण म्हणतो वा किती भारी मूर्ती आहे, पण या मूर्ती बनवण्याच्या मागं त्यांची किती मेहनत आहे ही सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवा. आडा आहे गणपतीचा आणि पीवीपीची मटेरियल आहे, याच्यामध्ये आम्ही मिक्स करतो आणि मिक्स केल्यानंतर 10 मिनिटांनी गणपती आणि गणपती सर आणि मूर्ती निघते डायमधून बाहेर सुकल्यानंतर. कमीत कमी 10 मिनटं तरी लागतात कमीत कमी. नमस्कार मित्रांनो, सर्वांना त्यांच्या भेटीसाठी आलो आहेत ते म्हणजे कोपरवेल येथील प्रसिद्ध मूर्तिकार, त्यांना आपण भेटणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सर्वप्रथम परिचय द्यावा. हे प्रकाश रामराज चव्हाण, आम्ही कोपरवेलला राहतो आणि आम्ही 30 ते 35 वर्षापासून व्यवसाय करतो. आम्ही संपूर्ण गणपतीची मूर्ती बनवतोच आणि परत आम्ही दुर्गादेवीच्या मूर्त्या बनवतो. दुर्गादेवीच्या नंतर झाल्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजन सुद्धा बनवतो. अच्छा, लक्ष्मीपूजनासाठी लागणारी मूर्त्या सुद्धा बनवतो. मूर्त्या म्हणजे दिवाळीच्या वेळेस आम्ही लक्ष्मीपूजन सुद्धा बनवतो. आणि हे पोळा आला आता जवळ, पोळ्याचे आम्ही बैल बनवतो, मातीचे बनवतो, प्लास्टर मातीचे बनवतो, ह्या मातीचे सुद्धा बनवतो. जे काही संपूर्ण माल देतो, माती असते साधी माती म्हणतो ज्याला आपण, त्या मातीपासून सुद्धा ते बैल वगैरे बनवतात, पणत्या वगैरे बनवतात. आणि आजकाल म्हटलं तर लोकांना अट्रॅक्टिव्ह दिसणाऱ्या वस्तू खूप आकर्षित करतात, तर अशा आकर्षित वस्तूसुद्धा ते बनवतात. ते POP पासून बनवतात. तर आता गणपती बाप्पासुद्धा ते POP पासून बनवतात, बैलसुद्धा POP पासून बनवतात. आणि हवं तर पाहिजे तसं ते आपल्याला पाहिजे त्या मूर्त्या बनवून देऊ शकतात, असे सुद्धा ते त्यांच्याकडं सुविधा आहेत. आता सुविधा झाल्यात, परंतु पहिले हे डाय वगैरे नव्हतं, तर त्यावेळेस कशा पद्धतीनं मूर्ती बनवतो? हाताने बनवायचं. मग त्यावेळेस कलर वगैरे सर्व अव्हेलेबल व्हायचं हाताने कलर. काय वाटतं एकंदरीत आता व्यवसाय वाढला की घटला पूर्वीपेक्षा? नाही, आता याला काय झालं, याला खर्च झाला खूप. याला खर्च झाला, तो बिना खर्च काम होत पहिले. आता मार्केटमध्ये स्पर्धा वाढली, स्पर्धेच्या जगामध्ये लोकांना वाटतं की मूर्ती आपली आपल्या घरी मूर्ती चांगली दिसावी, बरोबर ना? त्या पद्धतीनं मूर्ती कशी चांगली करता येईल, मग त्यामागे खर्चही वाढला आणि खर्च वाढल्यामुळे किमती सुद्धा वाढल्यात. तर मला काय वाटतं की ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किमती वाढलेल्या असतील गणपतीच्या. म्हणजे किंमत वाढायला कारण एक झालं, माती महाग झालेली, कलर महाग झाला, सगळ्यात महाग झालं ना. बरोबर आहे.
तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी साहजिकच आहेत की आपण सुद्धा मार्केटमध्ये बघत असाल की सर्वच गोष्टीचा कर वाढलेला आहे, सर्वच गोष्टीच्या किमती वाढलेल्या आहेत. तर साहजिक आहे की गणपती बाप्पासुद्धा यावर्षी महागलेले असतील असं म्हणायला हरकत नाही. गणपतीच्या किती दिवस अगोदरपासून तुम्ही गणपती तयार करायला लागतात? आता हा जे गणपतीचा चालू केलेला आहे तीन महिन्यापासून. तीन महिने बघा, गणपती बसायच्या तीन महिने अगोदरपासून त्यांची ही कसरत चालू असते. तर आता त्यानंतरला सुरुवात तुम्ही कुठून करतात, म्हणजे गणपती कसं बनवायला सुरुवात करतात? गणपती बनवायला सुरुवात म्हणजे त्याचे डाय राहते, याचे डाय याचे डाय राहते. हा डाय वेळ दोन वेळेस डाय लावणं पडतं त्याला गणपतीला. दोन वेळेस लावला की नंतर त्याच्यात माती हे करून सनी परत त्याच्यात वतनं पडते. वतनं पडते की त्याला तीन वेळेस याला असं मागं पुढे ते डायला करणं पडतं. बरोबर. डाय मग नंतर तो 5 ते 10 मिनिटांमध्ये गणपती मूर्ती बाहेर निघते. बरोबर. त्यानंतरला पुढे प्रोसेस कलरिंग वगैरे. एक मूर्ती कम्प्लीट म्हणजे 60 ते 70 वेळेस हातामध्ये येते एक मूर्ती. उदाहरणार्थ किती वेळ लागत असेल एका मूर्ती बनवायला? एका मूर्ती बनवायला याला एक एक मूर्तीला 1.5 ते 2 तास लागतो पूर्ण म्हणजे बनायला 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 बनायला. नंतर त्याचे माग बाहेर टाकणं, मधी आणणं, त्याला वाळवासाठी टाकणं आणि त्याच्यामुळे मग ती मूर्ती 70 वेळेस हातात येते. सगळं त्याचं गणित काढल्यानंतर 70 वेळेस मध्ये हातामध्ये येते. त्यावेळेस 70 वेळेस त्याची फायनल फिनिशिंग होती. म्हणजे कमीत कमी आपण धरून झाल्याचं एक मूर्ती बनायला कमीत कमी 2 तास वेळ साहजिक लागू शकतो असं म्हणायला ढोबळ ढोबळ गणित आपण हे समजू शकतो. तर मला सांगा यावर्षी म्हणजे दरवर्षी आपण किती मूर्त्या बनवतात? आम्ही दरवर्षी बनवतो 3000 पर्यंत मूर्त्या बनवतो आम्ही. हा, आणि त्यामध्ये खप किती होती तुमची? संपूर्ण खप होतो मूर्त्याचा. मूर्त्या तुम्ही मूर्ती जी विकतात ते होलसेल रेटने विकता की किंवा मग असं रिटेलमध्ये ग्राहकांना विकता की होलसेलमध्ये एखाद्या व्यापाऱ्याला विकता? व्यापाऱ्याला देतो आम्ही, हातावर माल विकतो. हा, म्हणजे ज्या लोकांना व्यवसाय करायचा असेल मी त्यांचा नंबर खाली कमेंटमध्ये टाकतो आणि खाली तुम्हाला दिसत असेल त्यांचा नंबर सुद्धा टाकतो. जर काही तुम्हाला गणपती सीझनमध्ये गणपतीच्या मूर्त्या अवेलेबल कुठं मिळत नसेल तर यांच्याकडे साहजिक आहे, तुम्हाला माल मिळू शकतो, गणपतीच्या मूर्त्या मिळू शकतात विक्रीसाठी. तर तुम्ही खाली कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मला सांगा दरवर्षी 3000 पर्यंत तुम्ही मूर्त्या बनवता की त्याचा आकडा वाढत असतो? मागच्या वर्षी किती होत्या तुमच्या मूर्त्या? मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे मूर्त्या जास्त काढल्याच नाही. काढल्या नाही. बरोबर. लॉकडाऊन लागलेलं होतं त्याच्यामुळे पब्लिक घेते की नाही घेत. म्हणजे 2 वर्षापासून तर ते त्याच्यामुळे 2 वर्ष असंच गेलं, आमचं फेल गेलं. हो. असा व्यवसाय आहे की त्याच्या पलीकडे सुद्धा अजून तुम्ही कुठल्या सुद्धा तुमची शेती एक किंवा शेती नाही निर्वाह फक्त मूर्ती शेती नाहीच आहे आम्हाला. याच्यावर आहे आमचं पूर्ण संपूर्ण धंद्यावर आहे पूर्ण तुमचं जे काही त्यांचा उदरनिर्वाह चालतो तो फक्त या मूर्तीच्या माध्यमातून चालतो. म्हणजे गणपती मूर्ती असेल, बैलांच्या मूर्ती असेल, दुर्गाची मूर्ती असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा दिवाळीच्या सीझनमध्ये पंत्या बुळके वगैरे बनवायचं असेल तर त्यांचा गाडगी मडकी घडवणं तर म्हणजे पिढीजात हा त्यांचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्याकडे शेतीसुद्धा नाही आहे पण तरीसुद्धा ते जवळपास 3000 मूर्त्या एकंदरीत एका गणपती सीझनमध्ये बनवतात. म्हणजे त्यांचा या व्यवसायातून उदरनिर्वाह बऱ्यापैकी होतो. परंतु आता साहजिक आहे लॉकडाऊन सारख्या काळामध्ये त्यांना सुद्धा या व्यवसायाला झळ मिळाली, त्यांचा सुद्धा त्यावेळेस नुकसान झालं. परंतु त्यांची अपेक्षा अशी आहे की यावर्षी त्यांना या मूर्त्यांना ज्या मूर्त्या तयार केल्या आहेत त्या मूर्त्यांना चांगला भाव मिळेल आणि त्यांच्यातून त्यांचं चांगलं उत्पन्न होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.